आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारतीय रेल्वेद्वारे पंतप्रधान कौशल्य विकास योजनेखाली पुढील महिन्यापासून 3,500 बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उत्तर रेल्वेद्वारे पुढील 3 वर्षांमध्ये युवकांसाठी या रोजगार प्रशिक्षणाचं आयोजन केलं जाणार आहे. पंतप्रधान कौशल विकास योजना 2015 सुरू करण्यात आली. या अंतर्गत आता उत्तर रेल्वेद्वारे 2,500 युवकांना प्रशिक्षित केलं जाईल तर उर्वरित 1,000 युवकांना विविध निर्मिती एककांमध्ये प्रशिक्षण दिलं जाईल. अफगाणिस्तानवरून 107 भारतीयांना घेऊन वायुसेनेचं एक विशेष विमान आज पहाटे दिल्लीत दाखल झालं. 168 नागरिकांना घेऊन भारतीय वायुसेनेचं C-17 हे विमान काबूलहून गाझियाबादच्या हिंडन इथल्या वायुसेनेच्या तळावर उतरलं, ज्यामध्ये 107 भारतीय आणि उर्वरित अफगाण शीख तसंच हिंदू सहभागी आहेत. अफगाणिस्तानचे खासदार नरेंद्र सिंग खालसा हे देखील अफगाणी शीख नागरिकांमध्ये सहभागी आहेत. या सर्वांची RT-PCR चाचणी केली जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्त म्हटलं आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत राज्यानं काल पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत एका दिवसात 11 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्याचा विक्रम नोंदवलाय. याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचं कौतुक आणि अभिनंदन केलंय. दिवसाला 10 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण केलं जाऊ शकतं हे आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सिद्ध केलं आहे. याहीपेक्षा अधिक लसीकरणाची राज्याची क्षमता आहे. आरोग्य विभाग त्यासाठी अधिक प्रयत्न करेल असं आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. संस्कार, सेवा आणि आचरण या त्रिसूत्रीद्वारे संस्कृत भाषा भारतीय परंपरा याचं अनुपालन केलं पाहिजे. याद्वारे गहन शास्त्रांविषयीचं अध्ययन, सूक्ष्म तत्वांचं भाष्य अथवा टीकेद्वारे विवेचन करून आपण शास्त्र संरक्षण केलं पाहिजे. याद्वारेच भाषा परंपरा टिकेल असं प्रतिपादन सोमनाथ संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रोफेसर गोपबंधू मिश्र यांनी केलं. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या विस्तार सेवा मंडळातर्फे आयोजित संस्कृत महोत्सवाचं उद्घाटन आज आभासी माध्यमातून संपन्न झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे नगरविकास मंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते गडचिरोली शासनाकडून विविध विभागांना प्राप्त वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं. जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. कोरोनाविषयक माहितीसाठी राज्याच्या 020-261-27394 या मदत क्रमांकावर संपर्क साधला जाऊ शकतो. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.